आपण तुझ्या भावी योजनांच्यामध्ये एक योजना पाहिली की जगातल्या सर्व भाषेंचा कनेक्ट हा भारतातल्या भाषांबरोबर आपल्याला लावायचा आहे. याच्या व्यतिरिक्त तुझी आता स्वप्न काय काय आहेत? माझं स्वप्न असं आहे, मला असं वाटतं की आपण तंत्रज्ञान आणि मानव या नात्याने भाषा त्यात सर्वांगीण विकासाला भरपूर सारी प्रगती केली आहे आणि करू पाहतो आहे. आणि सर्वात माणसाचा जो मानवाचा जो जी उत्सुकता लागून राहिलेली आहे, म्हणजे जो गुण आहे तो म्हणजे क्युरियॉसिटी, उत्सुकता, कुतूहल. तर त्या दृष्टीने आपण एलियन्सचा शोध घेतो आहे की परग्रहावरती जीवसृष्टी असेल का. तर माझं स्वप्न असं आहे की जर आपल्याला यदा कदाचित ह्या, आणि नक्की लागेल तो, की परग्रहावरती ही जे एलियन्स आहेत, ही जीवसृष्टी आहे, त्यांचा शोध लागला किंवा त्यांनी आपल्याला शोधलं, तर माझं असं स्वप्न आहे की तो त्यावेळचा जो संवाद आहे ना तो इतका सोपा असावा की आपल्याला एलियन्सची भाषा समजावी आणि एलियन्सला आपली भाषा समजावी. वा वा. हां, मला वाटतं म्हणजे तुझ्यासारख्या भाषेतल्या माणसाने हे असंच स्वप्न पाहायला पाहिजे. हे तुला बघायचं आहे. हो, मुळातच आपण को एक्झिस्ट करतो, म्हणजे इंडिव्हिज्युअल एक व्यक्तिगत म्हणून आपली निर्मिती जरी होत असली तरी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं की आपण या सृष्टीचा एक भाग आहोत. त्याच्यामुळे आपल्याला हे कुतूहल नेहमी असायला पाहिजे आणि त्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे की मला प्राण्यांची भाषा कशी समजेल, मला वनस्पतींची भाषा कशी समजेल, किंवा सृष्टीतले जे वेगवेगळे आविष्कार आहेत त्याचा अर्थ मला कसा जाणून घेता येईल, आणि त्याचसोबत माझा इथे काय रोल आहे, सृष्टीने निर्माण केलं आहे म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असणार, तर ते कारण काय आहे, तर याच्यासाठी सुद्धा सेल्फ कनेक्ट हा पण खूप हा पण खूप महत्त्वाचा आहे. महत्त्वाचा आहे.